एका भेटीकरिता इथे जमा झालेला होता. आपल्या कॉलेजमध्ये आपले प्राचार्य रिजवणेकर त्यांनी पाडळ साहेबांचं पुष्पगुच्छ त्यांनी स्क्रीनवर देऊन स्वागत करा. आत्मसात करा कायदे. तुम्ही कायद्याचे नुसतं कायद्याचं पुस्तक तुमच्या तोंडावर पाहिजे.
एवढा अभ्यास करायची कायद्याचं अनुक्रमणिकाच पाठ पाहिजे तुम्हाला. आणि तुम्ही काय करूच नका, शेवटी काय शिकवते कायदा, त्या अनुक्रमणिकामध्ये जे आहे ते शिकवते. तुम्हाला माहिती पाहिजे आय पी सीचं 1 नंबर सेक्शन काय, 100 नंबर सेक्शन काय, 511 नंबर सेक्शन. आणि अजून एक आता आलंय बघा, ते नवीन कायदे आम्हाला सुद्धा टेन्शन आहे, आता काय तक्रार आली तर ह्याच्यासाठी कुठलं सेक्शन आहे बघायची वेळ आली. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आपल्या जे गेलेले लॉचे जे आले त्याचे प्रिंट काढून घ्या आणि दररोज त्या प्रिंटला एकदा लक्ष काय नेक्स्ट एक्सपर्ट वकील तुम्ही आहे लक्षात. जुने एक्सपर्ट वकील सतत पुस्तक वाचायची वेळ येऊन जाईल, तुम्ही फ्रेश आहात तुमच्या याच्यामध्ये पट पट बसून द्या आणि ते अवगत करा. आणि पोलिसांसोबत नेहमी चांगले रिलेशनशिप सुरू ठेवा. त्याचं कारण काय की तुमच्या त्या समाजाची रचनाच असं आहे की एखादा व्यक्ती क्राईम करतो, क्राईम केलेल्या व्यक्तीला आम्ही पोलीस आरेस्ट करतो, आरेस्ट करून कोर्टात नेल्यानंतर वकिलापर्यंत त्याला आम्ही पोहोचतो आणि मग कोर्ट त्याला वकील त्याला कोर्टातून एकतर निर्दोषक पत्करायला वापरतो नाही तर शिक्षित करते. म्हणजे आपण एका चैनची बाजू तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर स्वतःचं कौशल्य डेव्हलप करा आणि खरंच तुम्हाला एक यशस्वी वकील व्हायचं असेल तुमचा जनसंपर्क एवढा मोठा पाहिजे की भाजीपाल्यावाला झाडूवाला तो कोर्टातला प्रत्येक वकील जेसी जेई तिथले सगळे शिपाई रजिस्ट्रार पोलीस कोर्ट कारकून यांच्याशी तुमचे अतिशय बेहतर निर्देशन पाहिजे. इथं कुठल्याही पार्टी आली त्याचा नंबर तुमची वर्षाची डायरी भरली पाहिजे मोबाईल नंबरची. मार्कपाडा राजकीय नेते असतील, कामगार असतील, नोकर असतील, पोलीस असतील अशा. आणि मग जेव्हा तुमचे 3-4 वर्ष झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्याकडे हेच लोक काम पाठवायला लागले, पेरणी आहे तुमची. आणि जर काम नाही मिळालं तर नुसतं मग आपण ज्ञान वाटत नाही काय आपण लक्षात. तुम्ही एक्सपर्ट वकील झाले पाहिजे आणि तुम्ही आता तुमचे सगळे जे सगळेचे सगळे ठराविक वयाने जे भुजून लोक झालेले आहेत त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. वकील म्हणून समाजाच्या पीडित आहेत, पीडित आहेत, त्यांना जस्टिस देत आहेत, कोर्टात जाऊन उभं राहायचं तुम्हाला माणसं नाम सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन तुम्ही अर्ग्युमेंट करू शकता, हायकोर्टामध्ये जाऊन तुम्ही अर्ग्युमेंट करू शकता. कोर्टामध्ये जर बोलायचं असेल तर वकील असल्याशिवाय बोलता येत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. तर त्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र ठरता ही चांगली गोष्ट आहे. तर जोरदार टाळावा सजग. पण हेच तर शिकायचं तुम्हाला कोर्टाच्या बाहेर दिवस दिवस उभं राहायचं केस आपलं कोर्टावर येतो पेशन्स इट इज हे तुमची ट्रेनिंग आहे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं तुम्ही आत्मसात करा की जे होते ते आपल्या भाज्यासाठी जे होते ते आपल्या भाज्यासाठी हे तुम्ही करत राहाल तर खूप चांगलं होऊन जाईल, तरच तुम्हाला पुढे जाऊन काहीतरी आनंद मिळेल. नंतर आपण डिग्री तर पाहिजे 50 येत आपल्या, पण तुम्ही डिग्री घेतलेली ह्या डिग्रीचा तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा घटक जर तुमच्यासाठी कोण असेल तर पोलीस आहे. आणि हे होते वकील झालेलं आहात तर थोडं प्राऊड फिलिंग राहा लक्षात आलं काय की थोडं आम्ही पण सुद्धा असं करतो की व्हाईट आणि ब्लॅक अँड व्हाईट घालत असतो घालता येत तिथे कोट घालायची इच्छा असते घालता येईल आपल्याला कोट मिळतो आपण कुठेला अडकून करतो बाहेर आला कोट किती रुपयात दिसते ते चला म्हणजे साफ बंद आहे त्या गाण्यात आपल्याला पण आनंद युनिफॉर्म घालतो. आता आम्ही सुद्धा युनिफॉर्म घातलं तर आम्हाला वाटतं मला तर तुम्हाला सांगतो युनिफॉर्म वाज घालायला लागलो ना त्याच वेळी हलगी वाजवायला लागला की असं वाटतं मला युनिफॉर्म घालून ज्यावेळी पिस्टल लावतो त्यावेळी तर मी जमिनीच्या वर अर्धा फूट चालतो काही त्याच्यात आहेच ते एकदम हा युनिफॉर्म असा आहे की येड्या धड्याला गेला तो पण घोड्याचा दिसतो त्यामुळे तुम्ही सुद्धा जे तुमचं जे युनिफॉर्म आहे ते खूप युनिक आहे. त्यामुळे ते घालत असताना स्वच्छ राहील युनिफॉर्म दिवस राहील आणि तुम्हाला सांगू का की पैशाच्या अनुषंगाने आपण आनंदी राहू शकत नाही. तुम्हाला आनंद कशाचा हे शोधता आनंद आहे आनंद मानता आला सगळ्या गोष्टी तुमच्या मानण्यावर आहे. त्यामुळे पॅनिक झोनमध्ये कधी राहत नाही, सतत पॅनिक झोनमध्ये राहिल्यानंतर आपलाच बीपीनं आपला शुगर बरोबर होतो आणि सुद्धा स्ट्रेस झोनमध्ये खूप असतो. पण मग या आमच्यासारखे सज्जन लोकांना भेटून असतो खेळतो बघतो करतो त्याच्यामुळे खूप स्ट्रेस कमी होतो. हे खूप गरजेचं आहे आणि बोलत जावं असं मुख्यासारखं राहायचं नाही. वकील म्हणजे असा बोल बोलला पाहिजे की तिकडून समजा आपल्याला कोण भेटणार आहे बापरे निघलो इथंच आम्ही येऊन भारतात स्वातंत्र्य जसे पकडले तर आधारे पण बोलते रेटर जमान्याचं सुरू हो जात आहे तो 1.5 साल की स्टोरी बघत आहे. बोला ना हा शेजारी बसलेला त्याचं नाव विचारा काय करतो धंदा करून बसेल वडापाव घेतो
वर आमचं जे डी म्हणजे जे नोकऱ्या लावतात त्यांना ड्युटी आपल्याला नोकरी लावणार वायरलेस वायरलेस पलीकडे सी सी टी व्ही असतो आता सगळे म्हणजे तुम्हाला सांगतो की आता ऑनलाईन तर त्याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी करतो जातं वर आमचं सर्वात प्रिय म्हणजे सगळ्यांना आवडतो म्हणजे लॉकअप आहे वर तुम्ही बघा सगळ्यांना पहिल्यांदा पोलिशनला आल्यावर लहान असताना काय बघायचं मला मला लॉकअप दाखवतो तर ते तिथे शस्त्र पण आहे आणि पोलिसांना बघितलं की ते परत गन आहे मी म्हटलं तुमच्या पण मनामध्ये ते प्रश्न निर्माण झालेत म्हणून मी गन दाखवायला तर खूप खूप तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा पोलीस विभागाकडून आणि सरांनी तुम्हाला सर्वांना पोलिसशी आवडून तुमच्या पोलिसांनी वकील बांधवांचा एक समन्वय घडवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचा करतो तुमच्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज. तर मित्रांनो आजचं आपला मुरबाड पोलीस स्टेशनची व्हिजिट आज कम्प्लीट झालेली आहे आणि तिथले जे पी आय पांढरे साहेब यांनी आपल्याला भरपूर अशी म्हणजे व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे. तर आज आपल्याबरोबर आपले मित्र ननावरे साहेब आहेत, हाय, नंतर वैभव आहे आणि इकडे आपले अनर्थे दादा गाडी चालवतात आहे.